नमस्कार बालमित्रांनो मराठी निबंध लेखनामध्ये आज आपण आत्मकथनात्मक निबंध पाहणार आहोत विषय आहे मी मराठी भाषा बोलते तर या निबंधासाठी मुद्दे दिलेले आहेत पहा माझा जन्म कुणाकुणाचे ऋण लागते मोठी परंपरा शिलालेख साहित्य दरबार समृद्ध भांडार माझे सुपुत्र इतर भाषांचे ऋण इतर भाषांकडून आक्रमण झाले तर अशा प्रसंगी काय करावे माझ्या भविष्याबद्दल चिंता आज झालेले आक्रमण आता आपण निबंध पाहूयात मी मराठी भाषा बोलते अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी माणसाची लाडकी मायबोली देववाणी संस्कृत भाषा ही माझी महामाय संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अवतरले पण हे परिवर्तन काही आजचे नाही त्याचप्रमाणे ते एका दिवसात झालेले नाही वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले मला फार मोठी परंपरा लाभलेली आहे अगदी नवव्या शतकातला शिलालेख श्रवण बेळगोळ येथे आहे तो माझ्या शब्दात लिहिलेला आढळतो श्री चामुंडराये करवियेले माझा आद्यग्रंथ म्हणून मुकुंद राजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आढळतो माझ्या सुपुत्रांनी वेळोवेळी मला समृद्ध केले ज्ञानदेव हा माझा लाडका सुपुत्र त्याने कृष्णार्जुनांच्या गोष्टी म्हणजे भगवद्गीता मराठीत भावार्थ दीपिका म्हणून आणली ज्ञानदेवानी आग्रह धरला आणि मग माझे भांडार समृद्ध झाले आज सातशे वर्षात मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले त्यात कधीही खंड पडला नाही आजही ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे माझे साहित्यिक सुपुत्र आहेत माझे अनेक पुत्र आणि कन्या आज जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत पण ते मला विसरत नाहीत ते कुठेही असले कोणत्याही भाषेत व्यवहार करत असले तरी ते आपल्या मायबोलीला विसरत नाहीत किंबहुना त्या परमुलखात त्यांना आपल्या मायबोलीत बोलणारा कोणी भेटला की खूपच आनंद होतो माझ्या शुद्धतेविषयी माझे सुपुत्र नेहमी जागरूक असतात अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिले काम काय केले असेल तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करून घेतला आता तर माझा शब्द शब्दरत्नाकर अथांग आहे त्याला कारण माझी सहिष्णुता मी माझ्या इतर भाषा भगिनींच्या भांडारातील शब्द आवडले तर खुशाल घेते माझे मूळ ज्या गिरवान वाणीत आहे तिचा खजिना तर माझ्यासाठी सदैव खुला असतो एकोणीसशे साठ साली माझे स्वतंत्र राज्य आले मी राज्यभाषा झाले सर्व व्यवहार माझ्या माध्यमातून चालू झाला तेव्हा मी अनेक शब्द या माझ्या महामातेकडून घेतले व आत्मसात केले आजकाल अनेकदा माझ्या भवितव्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते माझी अनेक बाळे माझ्यापेक्षा इंग्रजीला जवळची मानतात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ती जातात मग बोलताना ते अनेक भाषातील शब्द माझ्यात घुसळतात त्यामुळे माझ्या हितचिंतकांना चिंता वाटते की मी नामशेष तर होणार नाही ना, ना। माझ्या मते अशी चिंता करत बसण्यापेक्षा योग्य दिशेने पावले टाकली पाहिजेत माझा विकास करायचा असेल तर मराठीतून शिक्षण घेतले पाहिजे मराठीतून लेखन वाचन केले पाहिजे मराठी ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजेत सर्व क्षेत्रातील लोकांनी आपले ज्ञानविचार मराठीतून प्रगट केले पाहिजेत मराठी ज्ञानभाषा बनली पाहिजे परंतु मराठीचा विकास होण्यासाठी मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे मराठी माणसाने विकासासाठी धडपडले पाहिजे तरच मी म्हणजे मराठी भाषा जिवंत राहील पण मित्रांनो कोणतीही काळजी करू नका मी कधीच नष्ट होणार नाही खेडोपाडी पसरलेले माझे लाखो भाषिक मला सदैव जिवंत ठेवतील कारण मी आहे भाषा माझी साजिरी गोजिरी